आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. 3 दिवसानंतर नाशिकच्या लासलगाव सह इतर ठिकाणी कांदा लिलाव सुरू. दुपारी 1 वाजेनंतर होणार कांद्याचे लिलाव. बाजार भावाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून आज शरद पवार गटाचं आंदोलन. नाशिकच्या चांदवडमध्ये केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा निषेध करण्यासाठी शरद पवार रस्त्यावर उतरणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता. कांदा प्रश्नी पियुष गोयल यांची भेट घेण्याचा अंदाज. आश्वासनानंतर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या घरावरील आंदोलन तूर्तास स्थगित. शेतकऱ्यांशी फोनवरून चर्चा. निर्यात बंदी हटवण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन. कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा कांदा निर्यात बंदीचा निर्णय सरकारला महागात पडेल. वाजपेयींचे सरकार कांदा प्रश्नावर पडले होते, तुपकरांचा सरकारला इशारा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कांदा उत्पादकांना गृहित धरणार असेल तर ही त्यांना खूप महागात चूक पडेल, लक्षात ठेवा. कारण याआधी वाजपेयींचं सरकार एकदा कांद्याच्या प्रश्नावर पडलं होतं. जर कांद्याला हलवायचा प्रयत्न केला, कांदा उत्पादकांची खोड काढायचा प्रयत्न केला तर वेळोवेळी सरकार पाडल्याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. गोपीचंद पडळकरांवरील चप्पल फेकीच्या निषेधार्थ उद्या इंदापूर बंद. चप्पल फेकणाऱ्याला अटक करण्याची ओबीसी संघटनांची मागणी. इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल. मराठा समाजाच्या अज्ञात 10 ते 15 आंदोलकांवर गुन्हे. परभणीमध्ये श्रीकांत शिंदेच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे. 1 मराठा लाख मराठाच्याही घोषणा. काळे झेंडे दाखवणारे निषेध करण्यासाठी आले नव्हते, मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचं तरुणांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. करायला उभा राहिलो तेव्हा काही तरुणांनी जो आहे तो त्या ठिकाणी काळे ध्वज त्या ठिकाणी दाखवले आणि मी त्यांना वरती बोलून घेतलं. मग ते वरती आल्यानंतर ते स्वतः म्हणाले की आम्ही तुमचा निषेध या ठिकाणी करायला आलो नाही, फक्त तुमचं त्या ठिकाणी जे